नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी राजेश चिपिंगळे। पाहूया काही सविस्तर घडामोडी। 3 दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेली वधूवराची जोडी लगीनगाठीसह लग्नाच्या वेशात मढी येथे चैतन्य कणेपनाथाच्या दर्शनासाठी आली होती। वाहन तळाकडे नवरदेव मोटरसायकल आणायला गेला। नवरीने नवऱ्याच्या हातावर तुरी देत पलायन केले। देवस्थान समितीच्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला असून पोलिसांकडे याबाबत पतीच्या माहितीवरून मिसिंगची नोंद करण्यात आली आहे। मंगळवारी सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील एक नवदाम्पत्य देवदर्शनासाठी मढीला आले असताना ही घटना घडली। संबंधित पत्नीच्या मागे दुचाकीवर तिचा प्रियकर सुद्धा मढीला आला होता। नियोजनाप्रमाणे नवरीने नवऱ्याला मोटरसायकल वाहन तळाच्या एका बाजूला लांब लावावयास सांगितले। देवाच्या दारात वायकोचा आग्रह न मोडता नवऱ्याने गाडी देवस्थान वाहन तळाच्या आतील बाजूस कोपऱ्यात लावली। गडाच्या पायऱ्या उतरत असताना नवरा पुढे नवरी मागे आणि काही अंतरावर तिचा प्रियकर पायऱ्या उतरत होता। त्याचवेळी या दोघांमध्ये खाणाखुणी सुरू होती। नियोजनाप्रमाणे नवरी वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर थांबली। नवरा गाडी आणण्यासाठी आत गेला। त्या दरम्यान मागून आलेल्या प्रियकराच्या गाडीवर चटकन बसून नवरीने हातावर तुरी देत धूम ठोकली। 2 मिनिटांनी गाडी घेऊन नवरदेव वाहनतळावर आला। त्यावेळी इकडे तिकडे त्याने पाहिले, त्याला ती कुठेही दिसली नाही। तो कावराबावरा झाला, घामाने डबडबून गेला। त्याने दुकानदाराकडे चौकशी केली, पण भाविकांच्या वर्दळी कोणाचेही लक्ष नव्हते। त्याने नातेवाईकांना फोन लावले, तेव्हा नवरी पळून गेल्याचे समजले। नवरदेव नातेवाईकांनी CCTV फुटेज बघून चेहरा न दिसणाऱ्या प्रियकलाला ओळखले। ही चर्चा परिसरात सर्वत्र सुरू आहे। लोकसंदेश न्यूजसाठी अहमदनगरहून सलीम पठाण। 25 वर्षीय राहणार दिवटे तालुका शेवगाव यांचे 13/6/19 रोजी लग्न झालं होतं आणि ते मध्ये दर्शनात घेऊन नवरी घेऊन आले होते। 19/6/19 रोजी संध्याकाळी 3:30 वाजे सुमारास त्यांची पत्नी ते मढी इथे आले असताना मिसिंग झालेली आहे, बाबत तक्रार दिलेली आहे। आम्ही शोध घेत आहोत। सदर महिला ही एका मुलासंतीने स्कूटीवर बसून जाताना CCTV दिसत आहे। आम्ही तपास करीत आहोत।